मुंबई महानगर उद्यमी समाज सेवक कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ति पुरस्कृत कुसुमाधर डी शेट्टी भवानी फाउंडेशन ट्रस्ट मुंबई ईदने वर्ष स्नेह सम्मेलन कार्यक्रम नवी मुंबईन वाशी सेक्टर 30 होटेल तुंगाद रेगेंजा बैंक्वेट हॉल अर्थपूर्ण नड़यितु। ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕೆಡಿ ಶೆಟ್ಟಿಯವರು ಇತರ ಟ್ರಸ್ಟಿ ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಣ್ಯರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಅತಿಥಿಯಾಗಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಮಾತನಾಡಿದ ಪುಣೆಯ ಸಿಂಬೋಸಿಸ್ ಕಾನೂನು ಪದವಿ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಂಶುಪಾಲೆ ಶಶಿಕಲಾ ಗುರುಪುರ ಅವರು ಕೆಡಿ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವಾ ಕೈಂಕರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. इसीलिए हम जहां भी जाते हैं लीडरशिप रोल लेते हैं। किसी ने हमें लीडरशिप दिया नहीं, हम सोचते हम में एक क्षमता है, हम उनके लिए कुछ करें, वो ये कर नहीं सकते, हम उनके लिए करेंगे, हम उनको साथ निभाएंगे, हम उनको आगे बढ़ाएंगे। अभी देखिए शेट्टी साहब को राज्योत्सव अवार्ड मिला, उधर उनको एक स्टूडेंट का पहचान लगा, उसकी प्रतिभा के बारे में पता चला, इनिशिएटिव क्यों लेना, मेरे से मुलाकात हुई, उसके बाद उनको पहचान लगा कि मेरे में कुछ टैलेंट है, मैंने कुछ काम किया है जिंदगी में, बड़ा सीवी है, लंबा सीवी उधर भी पढ़े उन्होंने, तो हमने कुछ बात किया बड़ा शिक्षण के बारे में, क्योंकि हम वही कर रहे हैं। लेकिन उसको पहचान करके इधर तक लेके आने की जो उदारता भावना है वो श्रेष्ठता है, क्योंकि किसी भी प्रतिभा गुरु को मिलने तक या उनको गुरु टीसु कन्नड़ में एक बात है जो रिकग्नाइज करने की नजर मिलने तक हमें वो प्रतिभा संपूर्ण या संपन्न नहीं होता। इसलिए मैं बोलती हूँ जो लोग प्रतिभान्वित है वो भाग्यवान है, लेकिन वो प्रतिभा को जो पुरस्कार करते हैं वो उनसे भी भाग्यवान है, और उन दोनों का गुण नहीं है तो ऐसा नहीं होता। मुख्य अतिथि पनवेल महानगर पालिक मेयर डॉक्टर कविता किशोर चौतमोल ಮಾತನಾಡಿ ಕೆಡಿ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಮಾತೃಶ್ರೀ ಭವಾನಿ ಮಾತೆಯನ್ನ ಸ್ಮರಿಸಬೇಕು ಎಂದರು. ಪೈಸೆ ಕಿ ಮದದ್ ಚಾಹಿಯೇ ಯಾ ಫಿರ್ ಜಿನ್ಕೋ ಕೋಯಿ ಭಿ ಮದದ್ ಚಾಹಿಯೇ ಆಪ್ ಸಬ್ ಪ್ರೊವೈಡ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಔರ್ ವೋ ಭಿ ಅಪ್ನೆ ಆಪ್ ಹಿ ಜೈಸೆ ಬತಾಯಾ ಕಿ ಆಪ್ಕೋ ಜೋ ಡೋನರ್ಸ್ ಹೈ ವೋ ಭಿ ಬಹುತ್ ಕಮ್ ಹೈ ಬಿಕಾಸ್ ಆಪ್ಕಿ ಜೋ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಹೈ ಕ್ಯೂಂಕಿ ಹಮ್ನೆ ಸುನಾ ಹೈ ಕೋಯಿ ಭಿ ಪೇಡ್ ಅಗರ್ ಬಢ್ತಾ ಹೈ ತೋ ಉಸ್ಕೆ ರೂಟ್ಸ್ ಜೋ ಹೋತೆ ಹೈ ಜಮೀನ್ ಕೆ ಅಂದರ್ ಬಹುತ್ ಜಾತೆ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ವೋ ವೃಕ್ಷ ಬಹುತ್ ಬಡಾ ಹೋತಾ ಹೈ तो मैं आपको ये बहुत शुभकामनाएं देना चाहती हूँ कि आपके जो रूट्स हैं शक्ति जी साहब वो बहुत अंदर तक गए हुए हैं, आपका अभी वृक्ष बढ़ना बहुत बाकी और वो वृक्ष बहुत बढ़ने वाला है और आपको बहुत सारे लोग जुड़ने वाले हैं, बहुत सारे डोनर्स मिलने वाले हैं, तो बस 5 साल आप आगे चल पड़े हैं बहुत सारे। ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದ ಪನ್ವೆಲ್ನ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಸಾಗರ್ ಗಣೇಶ್ ನಾಯಕ್, ಯಶಸ್ವಿ ಕಪ್ತಾನ್ನ ಅಜಿಂಕ್ಯ ರಹಾನೆಯವರ ತಂದೆ ಮಧುಕರ್ ರಾಣೆಯವರು ಕೆಡಿ ಶೆಟ್ಟಿಯವರ ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. स्तंभ बोलले जातात, विविध स्तंभ असतात, तर असे एनजीओ देखील, असे संस्था देखील, असे फाउंडेशन देखील आता लोकशाहीचे काही स्तंभ म्हणून त्या ठिकाणी उद्या सगळे आज अनेक लोक आपल्या घरामध्ये सुखी असतात पण समाजासाठी लोक कमी करतात. आणि निश्चितच कर्नाटक गव्हर्नमेंटनी सिव्हिलियन अवॉर्ड देऊन त्यांचं गौरव केलं तर खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे होतं. सकाळपासून त्यावेळेस मी त्याला एक सुरुवातीला कराटेच्या क्लासमध्ये टाकला होता जेव्हा तो फर्स्ट स्टँडर्डला होता 6वीला असताना, आणि तो वयाच्या 10व्या वर्षी त्याने कराटेचा ब्लॅक बेल्ट पण मिळवला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हार्डवर्कनेच होत असतात आणि पॅरेंट्सचा सपोर्ट प्लस मुलाचा जर हार्डवर्क असेल तर अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळतात. तर ह्या सर्व गोष्टी आपण घेत जाव्या. आज भवानी फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण मला इथं बोलवलं. खरं म्हणजे मी तेवढा मोठा व्यक्ती नाही की माझा सत्कार वगैरे करण्यात यावा, परंतु तरी आपण इथे बोलून माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. ಮತ್ತೊರ್ವ ಅತಿಥಿ ನವೀ ಮುಂಬೈ ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸುನೀಲ್ ಕೃಷ್ಣ ಸುತಾರಪ್ರೋ ಮಾತನಾಡಿ ಇಂದಿನ ಅಪೂರ್ವ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಸಂತೋಷವಾಗ್ತಿದೆ ಎಂದರು. ಭಾಷಣ ಆಗಲಿಲ್ಲ, ಖರ ತರ ಮೀ ಶೆಟ್ಟಿ ಸಾಹೇಬನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ಕಿ ಮಹಾಪೌರ್ ಬೋಲಲ್ಯಾನಂತರ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಅಸ್ತೋ ಕಿ ಆಮ್ಹೀ ನಾಯಿ ಬೋಲಲ ಪಾಹಿಜೆ ಪೊಲಿಟಿಕಲಿ, ಪಣ ಹಾ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಾಹಿ ಆಹೆ. ಮೀ ಪುನ್ಹಾ ಏಕದಾ ಸಾಂಗತೊ ಕಿ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಿಂದ एक छोटा मुलगा येतो 16 वर्षाचा आणि तो आपल्या कृतीतून मेहनत करून या ठिकाणी एवढा मोठा प्रपंच घडवतो हे अभिमानास्पद आहे.
आणि मी दीक्षित शेट्टी यांना पण सांगतो की जसं अजिंक्य राणेचे मधुकर राणे वडील आहेत. ಮುಂಬೈ ಮಹಾನಗರದ ಉದ್ಯಮ ಸಮಾಜ ಸೇವಕ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತ ಹಾಗೂ ಭವಾನಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಟ್ರಸ್ಟ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಕುಸುಮೋದರ ಡಿ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಜೋ ಅವಾರ್ಡ್ ಮುಜೆ ಮಿಲಾ ಉಸ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮಸೆ ಮುಜೆ ಬುಲಾಯಾ ಗಯಾ ಮುಜೆ ಏಕ್ ಸತ್ಕಾರ ಕಿಯಾ ಗಯಾ ವಹಾಂ ಕರೀಬ್ ಏಕ್ 25 ಏಕ್ ಬಚ್ಚೆ ಕೋ बुला के वो लोग का नाम लेके वो लोग का अचीवमेंट्स को लेके बुलाया और वो लोग का सत्कार किया. तो 25 में मेरे को मैं फटक करके मेरे ध्यान गया बिंदिया शेट्टी. मैं इन शॉर्ट बोलता हूँ ये बच्ची प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के सामने अपने प्रेसिडेंट जी के सामने जाके हमारा उनकी शोभा उनका कला उनकी कला दिखा के आई है. सबसे पहले मेरे अस्थि नन अदर देन आर भवानी फैमिली और लव्ड वन आर भवानी फैमिली ऑल आवर स्टाफ मेंबर्स ऑफ आवर भवानी फैमिली. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪನ್ವೆಲ್ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಸ್ಥಾಯಿ ಸಮಿತಿಯ ಸಭಾಪತಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡ ನಗರ ಸೇವಕ ಸಂತೋಷ್ ಜಿ ಶೆಟ್ಟಿ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಗಾಗಿ ಸುರತ್ಕಲ್ನ ಬಿಂದಿಯಾ ಎಲ್ ಶೆಟ್ಟಿ ಮತ್ತು ಮೈಸೂರು ಮೂಲದ ಚಂದನಾ ಬಿ ಅವರನ್ನ ನಗದು ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಹಾಗೂ ಮಂಗಳೂರಿನ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಿಂದ ಚಿನ್ನದ ಪದಕ ಪಡೆದ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಕುಂದರ ಅವರನ್ನ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಭವಾನಿ ಶಿಪ್ಪಿಂಗ್ ಸರ್ವಿಸಸ್ನ ಹಿರಿಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಾದ ಸಂದೀಪ್ ಉಡಾನೆ, ಆಶುತೋಷ್ ಪಾಟೀಲ್, ತುಷಾರ್ ಮಾಡ್ವಿ, ಸಂತೋಷ್ ಜಾಧವ್ ಮತ್ತು ಮಾರುತಿ ಠಾಕ್ರೆ ಅವರನ್ನ ಅಭಿನಂದಿಸಲಾಯಿತು. ಭವಾನಿ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಟ್ರಸ್ಟಿ ಸರಿತಾ ಕುಸುಮಾಧರ್ ಶೆಟ್ಟಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ದೀಕ್ಷಿತ್ ಕೆ ಶೆಟ್ಟಿ, ಕೋಶಾಧಿಕಾರಿ ಕರ್ನೂರು ಮೋಹನ್ ರೈ, ಆಡಳಿತ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯ ಧರ್ಮಪಾಲ್ ದೇವಾಡಿಗ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭ ಭವಾನಿ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಟ್ರಸ್ಟಿ ಕೋವಿಡ್ ವಾರಿಯರ್ಸ್ ಆಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ನವೀನ್ ಎಸ್ ಶೆಟ್ಟಿ ರೆಂಜಾಳ ಹಾಗೂ ರಾಯಗಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಆದಿವಾಸಿ ಜನರಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ನೀಡುವಲ್ಲಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿರುವ ಜಿತೇಂದ್ರ ಅನಂತ ಠಾಕೂರ್ ಅವರನ್ನ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ದೀಕ್ಷಿತ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಫೌಂಡೇಶನ್ನ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಸ್ಥಾಪನೆಯ ಉದ್ದೇಶಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದರು. ಸೊ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಆರ್ ಫೋಕಸ್, ಎಸ್, ರೈಟ್ ಫ್ರಮ್ ದ ಬಿಗಿನಿಂಗ್ ಆರ್ ಫೋಕಸ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ಆನ್ ಹೆಲ್ತ್ ಅಂಡ್ ಎಜುಕೇಷನ್ ಅಂಡ್ ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ದಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ನೆಗ್ಲೆಕ್ಟೆಡ್ ಅದರ್ ಏರಿಯಾಸ್ ಲೈಕ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶೆಟ್ಟಿ ಆರ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಸೆಡ್ ಆಸ್ ಅಂಡ್ ವೆನ್ ಹಿ ಸಾ ಎನಿ ಆರ್ಟಿಕಲ್ ಆರ್ ಎನಿ ಸಿಚುವೇಶನ್ ವೇರ್ ದೇರ್ ವಾಸ್ ಅ ಹೆಲ್ಪ್ ನೀಡೆಡ್ ವಿ ವೆಂಟ್ ಅಹೆಡ್. ಸೊ ದೇರ್ ವಾಸ್ ನೋ ಡಿಸ್ಕ್ರಿಮಿನೇಷನ್ ಡನ್ ಬಟ್ ಆಸ್ ಅ ವಿಷನ್ ವಿ ಎಸ್ ವಿ ಆರ್ ಫೋಕಸ್ಡ್ ಆನ್ doing something as far as health and education is concerned and right it all started in the year 2015 and it started in his own hometown that is in Mangalore, a place called Vitla. Lot of people who are from Mangalore here might be familiar with the name. So we initiated a medical eye camp over there. ಸುಪ್ರಿಯಾ ಹೆಗ್ಡೆ ಮತ್ತು ಸಾವಿಯಾ ಹೆಗ್ಡೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ್ರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಸ್ವಾತಿ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ರಾಜಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರು ನಿರೂಪಿಸಿದ್ರು. ದಿನೇಶ್ ಕುಲಾಲ್, ಬೊಕ್ಕಪಟ್ಟಣ, ವಿ4 ನ್ಯೂಸ್, ಮುಂಬೈ.